तो स चंद्रमान भात ती स चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तूच चंद्रमान भात। अरे आलात तुम्ही, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सिम्प्लिफाईड विथ श्रुती। काय विचारताय, मी गाणं का म्हणत होते? अहो आज कोजागिरी पौर्णिमा, आज आमच्याकडे संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कौटुंबिक कार्यक्रम असतो, तर त्यामध्ये गाण्याची प्रॅक्टिस नको का करायला? मग तीच प्रॅक्टिस करत होते। अशी अनेक चंद्राच्या गाण्यांची जुगलबंदीच असते जणू आमच्या घरी। तर आज कोजागिरी निमित्त नुसतं कार्यक्रम आणि गाणीच नाही, तर एक खूप छान मधुर गोडवा असलेलं दूध आज प्यायचं असतं बरं का। आणि या दुधामध्ये आपल्याला चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं असतं, त्यामुळे आज हा जो काही कार्यक्रम असतो त्याचं एक विशेष महत्व असतं। आज खरं तर नवरात्र उत्सवाची सांगता। आज लक्ष्मी सगळ्या घरांमध्ये जाते आणि विचारते, कोणी जागताय का, कोण जाग आहे, को जागरती। म्हणून आजच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हणतात। आज चंद्र हा शरदातला चंद्र शीतल निर्मळ शुभ्र प्रकाश देणारा। सहसा काय असतं की पावसाळ्याची सांगता आणि थंडीची सुरुवात या मधला हा सण आपण साजरा करतो, आणि त्यामुळे आकाश कसं निरभ्र असतं आणि चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो, त्यामुळे तो खूप मोठा दिसतो। आणि अशा या चंद्राचं शीतल प्रतिबिंब मसाला दुधामध्ये पाहून ते दूध देवाला नैवेद्य दाखवून चंद्राला नैवेद्य दाखवून मग आपण ग्रहण करण्याची प्रथा आहे। तर चला तर मग आज आपण बघूया की हे मसाला दूध बनवायचं कसं। चला तर मग बघूयात आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे मसाला दुधाचा मसाला बनवण्यासाठी। तर त्यासाठी सर्वप्रथम लागणार आहेत बदाम, पिस्ता, काजू, चारोळे, केशर, जायफळ, जायपत्री आणि वेलदोडा। आता या वेलदोड्याची बघा सालं काढायची आहेत आणि ही सालं तुम्ही चहाच्या डब्यामध्ये ठेवू शकता। तर हा वेलदोडा आपल्याला सालं काढून सोलून घ्यायचा आहे आणि हे सगळे पदार्थ हे सगळे इंग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमधून काढून त्याची बारीक पूड करायची। चला तर मग आपण ते मिक्सरमधून काढूयात। आता हा आपला दुधाचा मसाला रेडी आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की इथे मी काही केशरच्या ज्या काड्या असतात त्या गरम दुधामध्ये ऑलरेडी टाकून ठेवलेल्या होत्या, जेणेकरून त्यांचा जो रंग आहे तो दुधामध्ये उतरेल आणि त्यामुळे बघा दुधाला छान असा रंग आलेला आहे। हा जो मसाला आहे या मसाल्यामध्ये आपण थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे। आणि नंतर थोडंसं केशर हे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। चला तर मग आता आपण बघूया दुधामध्ये हा मसाला कसा मिक्स करायचा। मी आता 2 कपच्या हिशोबाने हे दूध घेतलेलं आहे, तर साधारण दूध आपल्याला आटवायचं आहे। 3 कप दूध मोजून घ्यायचं आहे आणि त्याचं 2 कप दूध करायचं आहे आणि एवढं ते आटवायचं आहे। सो मी इथे 2 कप दूध होईल इतकं हे दूध आटवून घेतलेलं आहे, ते मग आजपासून काम चालू होतं त्याचं। त्याच्यानंतर यामध्ये मी चारोळे ऑलरेडी घातलेले आहेत जे मस्त तरंगताना दिसत आहेत, त्यामुळे आपल्याला वेगळं गार्निशिंग चारोळ्यांचं करायची गरज नाही। त्याचबरोबरीनं मगाशी घातलेलं जे केशर होतं दुधामध्ये भिजवून ठेवलेलं ते सुद्धा मी आता इथे ऍड करणार आहे, ज्यामुळे दुधाचा रंग बदलणार आहे। तर हे केशर दूध आपलं तयार झालेलं आहे। आता त्याचबरोबरीनं आता आपल्याला हा मसाला दुधामध्ये ऍड करायचा आहे, तर साधारण मी इथे 2.5 चमचे मसाला हा वापरणार आहे। आणि
आणि आता या दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं दूध गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी फुटलेली आहे. गॅस आपण बंद करूया कारण दूध ऑलरेडी आटवून घेतल्यामुळे आता जास्त त्याला गरम करायची किंवा आटवायची गरज नाही. चला तर मग आपला मसाला दूध रेडी आहे. आता बघूयात त्याचं गार्निशिंग कसं करायचं. तर हे दूध रेडी आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.